करण्यात पहिल्या मॅच मध्ये महेंद्र जाधव इथे पहिल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे स्वीकारेल उमद उमद याला मॅन ऑफ दी मॅचचा किताब देऊन सन्मानित करण्यात येत आहे चला उमद सर पटकन पटकन अरे मॅच पुढे चालू आहे उमेद यांना मॅन ऑफ सन्मानित करण्यात येत आहे पाचव्या मॅच मधील आणि त्याच्यानंतर सहाव्या मॅच मध्ये किसन राठोड चला किसनजी राठोड के के आर मॅन ऑफ दॅच मॅचचा किताब घेण्यासाठी या किसन राठोड मॅन ऑफ दी मॅचचा किताब घेण्यासाठी पटकन या सहाव्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे किसन आणि त्यानंतर सातवी मॅच या अगोदरची जी मॅच झाली त्यामधील मॅन ऑफ द मॅच हा किताब इथे दिला जाईल आणि मॅन ऑफ द मॅच चा किताब जातोय यश जाधव यांना गोसवी काकांच्या शुभास इथे यश जाधव याला सन्मानित केलं जात आहे त्याचबरोबर किशन सर आपण पण जावरती दोघांनाही मॅन ऑफ टाका कारण मॅच आता जी मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही संघ विजेते आहेत आणि बिग बॅटल आहे वा पुन्हा एकदा बिगीट आणि पुन्हा एकदा षटकार क्या बात है सुमित बॅट मधून बॅक टू बॅक दोन षटकार येत आहेत पहिल्या चेडू वरती नक्कीच गोलंदाजाने काहीस कम बॅक केलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये त्यानंतरच्या त्यानंतरच्या चेडू वरती आपण पाहिलं तर बॅक टू बॅक दोन षटकार इथे खेचून काढले जात आहेत धावसंख्या संख्या होते ती चौदा धावा चौदा धावा आतापर्यंत झाल्यात षडक क्रमांक मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती पंधरा गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय मनोज साठे षड क्रमांक दोन घेऊन इथे सज्ज होतोय एक अष्ट खेळाडू पहिला मॅचचा मान ऑफ द मॅच हा किताब त्याने पटकावला होता तोच मात्र मैदानामध्ये आहे आणि याच चेडूवरती इथे मात्र फलंदाजाला करा बाद करावं आहे इथे मात्र फलंदाज बाद होतोय ज्या फलंदाजाच्या बाडमधून आपण षटकार येताना पाहिले अगदी त्याच फलंदाजाला इथे जायबंदी करण्यामध्ये यश मिळत आहे सुमित या ठिकाणी बाद होतोय चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली परंतु गोलंदाज देखील समान ताकदीचा आहे आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर फलंदाज इथे आघाडीचा फलंदाज सुमित बाद होऊन तंबूच्या आश्रयाला नवीन बाटर मैदानामध्ये येतोय वैभव

हा चेंडू मात्र वाईट बॉल अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते है। ते पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय लॉंगच्या दिशेने खेळला जातोय वैभव याच्या बॅट मधून षटकार चौकारासाठी चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते, होते, होते ती वीस धाबा षटक क्रमांक मैदानामध्ये इथे दुसरं सुरू आहे आतापर्यंत वीस धावा झाल्यात नवीन बॅटर वैभव वैभवच्या बॅटमधून देखील चौकार येतोय मनोज साठे याच्यावरती चढवलेलं हे आक्रमण आहे पाहूया पुढच्या चेडूवरती काय होत आहे मनोजाचा पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न हा प्रयत्न मात्र इथे फसला जातोय चेंडू निर्धा डॉट बॉल आहे इथे मात्र पुन्हा एकदा शरीर भेदक पारा इथे छेटू पायावरती आदळल्यानंतर फायनलेकच्या दिशेने मार्ग असं एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती एकवीस धावा एकवीस धावा आतापर्यंत झाल्यात षडक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे आतापर्यंत धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती बावीस धाबा दुसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानामध्ये रंगते आहे हा चेडू मात्र पुन्हा एकदा उजयएसटीच्या बाहेर पंचांनी वाईट बॉलचा कॉल केला आहे अवंतर धाब्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती तेवीस धाबा षडक क्रमांक मैदानामध्ये पुन्हा एकदा एकेरी धाव इथे वाईट प्लस एक अशा दोन धावा मिळतात काहीशे शेवटच्या चेंडूसाठी इथे मात्र धावा खर्च केल्या जात आहेत अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती पंचवीस धावा दुसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरुवात आघाडीचा बॅटर बाद झाल्यानंतर देखील इथे धावांचा वेग मात्र कमी झाला नाही पंचवीस धावा आतापर्यंत झाल्यात पुढचा चेंडू मनोजाचा सामना करतील ते इथे पुन्हा एकदा मिस्टाइम स्ट्रोक चेंडू हवे मध्ये आणि स्वतःच्याच गोलंदाजीवरती इथे पुन्हा एकदा कॉटन बोल्ड फलंदाज मात्र इथे बाद होतोय इथे फलंदाज बाद बॅक टू बॅक या षटकामध्ये पहिल्या चेंडू वरती मिळालेलं यश आणि शेवटच्या चेंडूवरती देखील इथे गोलंदाजाला यश मिळत आहे दोन फलंदाज इथे बाद करण्यामध्ये यश मिळालंय याला पंचवीस या धाव गुजरात या संघाचे दोन फलंदाज बाद झालेत नवीन बाटेरीमध्ये येत आहेत केशव नवीन इथे मैदानामध्ये आपण पाहतो केशव इथे आयोजकांच्या वतीने काही सन्मान देखील केले जातात आपल्या विनंतीला मान देऊन इथे जे मान्यवर उपस्थित राहतात त्यांचा देखील सन्मान आयोजकांच्या वतीने इथे केला जातोय आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित केलं जात आहे षडक क्रमांक तीन ची सुरुवात पहिला चेंडू आपण पाहिलं तर डाव्या एस टीच्या वरून मार्गस होतोय कुठल्याही प्रकारची धाव तिथे नसेल निर्धाव चेंडू आहे इथे पुन्हा एकदा चांगला चेडू हाताळला जातोय सातत्याने चांगली गोलंदाजी इथे केली जाते धावसंख्या जर आपण पाहिली तर पंचवीस धावा दोन फलंदाज बाद पंचवीस धावा पुढचा चेंडू पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे तो प्रयत्न फसला जातोय सातत्याने बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न इथे फलंदाजाचा फसला जातोय चेंडू मात्र डॉट बॉल आहे चांगली इथे गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मागच्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली या षटकामध्ये देखील आपल्याला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करताना पाहायला मिळतात हा चेंडू काउ कॉर्नरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती सव्वीस धावा षटक क्रमांक मैदानामध्ये तिसरं सुरू आहे आतापर्यंत चार चेंडू मध्ये अवघी एक धाव या गोलंदाजाने खर्च केले एक पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न इथे प्रयत्न तो फसला जातोय पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे पाच चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च केले काय गोलंदाजी इथे सुरू आहे आणि आरसीबी या संघाने सुरुवातीपासूनच पकड काहीशी निर्माण केली आहे पुढचा चेडू इथे पुन्हा एकदा डॉट बॉल फक्त एक धाव या षटकामध्ये या पर्वातील हे पहिलं षटक असं आहे की यामध्ये एकच धाव खर्च झाले म्हणजे कित्येक गोलंदाजाने पंचवीस तीस धावा खर्च केल्यात परंतु इथे मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल इथे फक्त एकच धाव खर्च केले सव्वीस धावा झाल्यात या षटकामध्ये एक आले परंतु टोटल स्कोर सव्वीस आहे गोलंदाजी पुन्हा एकदा मनोज साठे गोलंदाजी वैयक्तिक इथे मात्र पुन्हा काही काय नाही इथे सुरुवात आहे चांगली गोलंदाजी सातत्याने केली जाते ते मात्र पुन्हा एकदा पुढचा चेंडू मनोजचा इथे मात्र कट केलाय आता परफेक्ट गॅप मध्ये या फटक्यासाठी जो सातत्याने प्रयत्न होता तो प्रयत्न इथे यशस्वी होतोय चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार डीप कव्हर पॉइंटच्या दिशेने जातोय एक सन्सनीत चौकार चार धावेंसाठी काल सन्मान चार धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती किती आहे तीस धावा पुन्हा एकदा चेडू काउ कॉर्नरच्या दिशेने खेळलाय एक धाव त्या दरम्यान मिळेल एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धाव धावसंख्या होती ती एकतीस धावा या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी आपल्याला गोलंदाजांची पाहायला मिळते मागच्या षटकामध्ये देखील एका धावेचं षटक या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर चार चेंडूंमध्ये आतापर्यंत पाच धावा खर्च केल्यात त्यामध्ये एक चौकार देखील आहे ते पुन्हा एकदा एका धावेसाठी चेडू पार्क झाला एका धावेने फलंदाज मला वाटतं बाद आहे फलंदाज इथे बाद आहे वैभव यांनी टिपलेला झेल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर, तर नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत अक्षय नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत अक्षय आतापर्यंत निराशाजनक अशी कामगिरी गुजरात या संघाची आपण पाहतोय बँगलोर रॉयल चॅलेंज या संघाने नक्कीच नाणेफिकीचा कौल जिंकल्यानंतर जो गोलंदाजीचा निर्णय घेतला ते दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत तो निर्णय सार्थिक ठरवलाय पुढचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न एक धाव त्या दरम्यान मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती बत्तीस धावा गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाजांना आमंत्रित केलं जात महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत असणारे जी, जी शेळके पुन्हा एकदा मोठा फटका आणि त्यावरती इथे येतोय षटकार सहा धाव्यांसाठी सहा धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते धावसंख्या होते ती अडतीस धावा या ठिकाणी यारा ग्रुपचे यारा, यारा, यारा स्पोर्ट्सचे चे संदीपजी पाखिरे रवीजी रवी लायगुडे आणि सचिनजी कानगुडे या तिन्ही मान्यवरांना मी विनंती करेल आणि शेखरजी मोळ चारही मान्यवरांना विनंती करेल की आपलं सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायच आहे पुन्हा एकदा हिटचा प्रयत्न चेंडू मध्ये क्षेत्रक्षक डाऊन बॉल इथे झेल सुटल्यानंतर येतोय चौकार इत चार धावा म्हणजे इथे फलंदाजाचं नशीब बलवंत आहे झेल सुटल्यानंतर हा चौकार येतोय चार धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती बेचाळीस अजूनही शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे ही पाचवी ओव्हर हो हो आहे शेवटचे दोन बॉल शिल्लक आहेत या ओव्हरचे डॉट बॉल सिक्स डॉट बॉल आणि चौकार आहे ना डॉट बॉल किती आहेत एक रन सिंगल आलाय का मग एकोणचाळीस धावा झाल्यात पाच चेंडू झाल्यात एकोणचाळीस झाले मग त्रेचाळीस त्रेचाळीस झाला त्रेचाळीस धावा इथे मैदानामध्ये पूर्ण होत आहेत पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा चेंडू डॉट बॉल आहे षटक क्रमांक मैदानामध्ये पाचव्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आला आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती त्रेचाळीस धावा त्रेचाळीस धावा आतापर्यंत झालाय शेवटच्या सहा चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे गोलंदाजी मार्कवरती इथे गोलंदाज बॉलर्स नाही ना संदीप, संदीप। पहिला चेंडू ओजेस्टीच्या लगत चेंडू मात्र इथे डॉट बॉल आहे निर्धाव आहे षटक क्रमांक ची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने होते मनावी तशी धाव संख्या अजूनही उभी नाहीये त्रेचाळीस धावा झाल्यात परंतु अजूनही मोठ्या फटक्यांची गरज आहे ते आखू टप्प्याचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे प्रयत्न मात्र फसतोय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद होतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू धावबाद स्वरूपात इथे फलंदाज बाद होऊन तब्बूच्या आश्रयाला येईल नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत योगेश या षटकामध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी तीन चेंडू बॅक टू बॅक निर्धाव आहेत त्रेचाळीस धावात झाल्यात जे संगनायकांनी जे नव्वद धावांपर्यंत ते लक्ष गाठायचा प्रयत्न करणार असं सांगितलं होतं ते कुठेतरी कमी आहे इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा मिश्राम स्ट्रोक ऑन साईडला चेंडू जातोय एक धाव पूर्ण आहे दुसरा धावाचा प्रयत्न इथे केला जाईल दुसरी धाव देखील पूर्ण होते धावसंख्या पंचेचाळीस धावा झाल्यात जे नव्वद सांगितल्या होत्या आतापर्यंत निम्म्याच झाल्यात पंचेचाळीस आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवटचा आहे दोन चेंडू शिल्लक आहेत लास्ट टू बॉल दोन चेंडू अजूनही शिल्लक पुढचा चेंडू इथे मात्र स्टँड अँड डिलेवर इथे मात्र षटकार धावसंख्या शी पार एक्कावन्न धावा झाल्यात या षटकारानंतर कुठेतरी धावसंख्या इथे पन्नासशी पार गेली आहे एक्कावन्न धावा झाल्यात पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिगीटचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्रक्षक डाऊन बॉल झेलाचा प्रयत्न इथे पुन्हा एकदा जेल सुटलाय आणि कर्णधाराच्या हातातून जेल सुटतोय जे फार मोठी निराशा आहे दोन धावे इथे धाव वाढ होते धावसंख्या होते ती त्रेपन्न धावा आणि चोपन्न धावींची गरज त्रेपन्न झालाय चोपन्न धाव्यांची गरज इथे पहिल्याच चेंडूवरती उतुंग असा षटकार सहा इथे धाव संख्येचा शुभारंभ केला जातोय चांगली फलंदाजी आपल्याला सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी ज्यांचं शुभागमन या मैदानामध्ये होतंय आणि अशा व्यक्तिमत्वाचं शुभागमन होतंय ज्याच्या आगमनाने इथे फलंदाजाने मात्र त्यांच्या स्वागतासाठी दोन उतुंग अशी षटकार खेचून काढलेत ते मुळशी गावचे सरपंचांचे महासरपंच अमोलदादा शिंदे यांचं या क्रीडानगरीमध्ये शुभागमन होतंय त्यांचं देखील आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत हार्दिकाचं स्वागत आहे मी मान्यवरांना विनंती करेल की आपण देखील या व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण या मैदानामध्ये या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत परंतु इथे मनोज साठीच्या बाडमधून दोन उत्तुंग षटकार आपण पाहिलेत पुढचा चेंडू इथे मात्र उजय एस टीच्या लगतचा चेंडू आहे आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध असे उद्योजक हनमगर सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत हार्दिक असं स्वागत आहे इथे मात्र दोन षटकारानंतर गोलंदाजाने कमबॅक केलंय धावसंख्या होती होते ती बारा धावा पुढचा चेडू इथे पुन्हा एकदा स्विच हिट षटकार सहा धावा जे एखाद्या फलंदाजाचा इथे धावा यायला सुरुवात झाली कि तो अजिबात बात मागे पुढे बघत नाही धावसंख्येमध्ये इथे वाढ होते धावसंख्या होते ती अठरा दहावा आतापर्यंत तीन षटकार तीन षटकारांनंतर धावसंख्या होते ती अठरा धावा पहिले षटक मैदानामध्ये सुरू आहे तीन षटकार आतापर्यंत आलेत, पहिल्या षटकाचा खेळ संपला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती चोवीस धाबा पहिल्या षटकामध्ये चोवीस धाबा आल्यात एक महागड षटक इथे संपुष्टात आहे परंतु गोलंदाजी मार्कवरती एक उद्यानमुख गोलंदाज ज्याने गोलंदाजीच्या जोरावरती आजच्या दिवसामध्ये मॅन ऑफ द मॅच हा किताब पटकावला तो समर्थ इथे गोलंदाजी मार्कवरती येतोय पाहूया कशा प्रकारे इथे ही गोलंदाजी केली जाईल पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडू वरती समर्थच स्वागत केलंय चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क षटकार सहा धाव्यांसाठी सुरेख असा फटका इथे सजवला जातोय सहा धाव्याने इथे धावसंख्येमध्ये जी वाढ होते धावसंख्या होते ती तीस धावा जे आतापर्यंत चार षटकार पहिल्याच षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील चौकाराने होते षटकाराने होते धाव संख्या होते ती तीस धावा षटक क्रमांक मैदानामध्ये दुसऱ्याची सुरुवात षटकाराने होते पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय शेतरक्षक डाऊन बॉल इथे झेल टिपला जाईल आणि समर्थने देखील करून दाखवलाय जी जोडी आतापर्यंत नाबाद होती त्या जोडीतील एका मोहऱ्याला इथे बाद करण्यामध्ये गोलंदाजाला यश मिळत सुमित याने चांगला झेल इथे टिपलाय आणि आघाडीची जोडीम फोडण्यामध्ये सुमितला देखील यश मिळतय इथे बाळाशेके त्या ठिकाणी बाद होऊन तब्बूच्या आश्रयाला आघाडीचे बॅटर बाद होत आहेत पहिला फलंदाज इथे बाद होतोय नवीन बॅटेरी इथे मैदानामध्ये येतील तीस या धावसंख्येवरती पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयालाय नवीन इथे मैदानामध्ये येत आहेत बॅट्समन नेम रॉयल चॅलेंज बँगलोर अखिलेश अखिलेश कदम पहिला चेडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक धाव त्या दरम्यान मिळते एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ती एकतीस धावा पुन्हा एकदा मनोज साठे स्ट्राईकला येतोय आतापर्यंत एकतीस धावा झाल्यात छोट्याशा लक्ष्याचा पाठलाग मात्र इथे वेगवान करताना आपल्याला मनोज साठे याला पाहायला मिळतोय आतापर्यंत चांगली फलंदाजी त्याची आपण पाहिलीय पुढचा चेडू पुन्हा एकदा अगदी आडवा पडून का होईना चेंडू सीमारेषा पार धाडला जातो म्हणजे काय सातत्य आहे फटक्यांमध्ये चार धाव्याने ते धावसंख्येमध्ये वाढ होते होते ती पस्तीस धावा नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय नगर मित्र अध्यक्ष माननीय श्री विनाएक दादा, विनाएक दादा कडू विनायकदादा कडू यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय त्याचबरोबर पुणे सोलरिस पुणे सोलरिस फिटनेस ग्रुपचे फिटनेस आयकॉन श्री अतुल कुर्पे सर आणि मित्र परिवार यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आगमन होत आहे त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि स्वागत इथे फलंदाजाने केलंय पुन्हा एकदा एक, एक खनखनी षटकार ठोकून सहा धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या एक्केचाळीस धावा झाल्यात अजूनही तेरा धावेंची गरज आहे मनोज साठे यांच्या बॅटमधून आपण धावा येताना पाहतोय आतापर्यंत एक्केचाळीस धावा झाला त्यामधील चौतीस धावा या मनोज साठेच्या बॅटमधून आल्यात आठ चेंडूंमध्ये चौतीस मागच्या मॅचमध्ये मध्ये पंधरा चेंडूंमध्ये चोपन्न धावा याच्याच बॅटमधून आल्या होत्या पाहूया इथे आपला अर्ध पूर्ण करेल का पुन्हा एकदा बिगिट आणि पुन्हा एकदा षटकार मनोज साठे यांनी ठरवलेला आहे की प्रत्येक चेंडूवरती वरती इथे प्रहार करायचा आहे नऊ चेंडूंमध्ये चाळीस धाव्यांवरती नाबाद आहे मनोज साठे क्या बात अजूनही सात धावी गरज आहे या ठिकाणी अखिल भारतीय भारतीय नगर, भारती नगर मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक दादा कडू यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय त्याचबरोबर पुणे सोलरिस फिटनेस ग्रुपचे फिटनेस आयकॉन श्री अतुलजी सर आणि मित्रपरिवार या संपूर्ण मित्रपरिवाराचं पुन्हा एकदा आयोजन कमिटीच्या वतीने मनपूर्वक स्वागत हार्दिकाचं स्वागत आहे तीन षटकांचा दोन षटकांचा इथे खेळ संपुष्टात आलाय षटक क्रमांक तीन है। है। ची सुरुवात होती आहे पहिला चेंडू इथे उजाएसटी चा लगत चेंडू मात्र डॉट बॉल आहे गोलंदाची मार्कवरती आपण पाहतोय महेंद्र साळुंखे यांना पुढचा चेंडू हा चेंडू देखील आपण पाहतोय डाव्या एस टीच्या बाहेर वाईट बॉलचा कॉल अवंतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या होते ते अठ्ठेचाळीस धावा इथे रिवर्स स्वीप आणि सर्वात लांबवरचा षटकार सर्वात लांबवरचा मॅच संपली संपली ना संपली मॅच संपली अवघ्या तीन षटकामध्ये इथे मॅच संपले मनोज साठे पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच आणि दोन्ही विजय इथे नोंदवले जात आहेत त्याचबरोबर आपण पाहिले तर अमोलदादा शिंदे यांचा देखील इथे शुभागमन होत आहे त्यांचा देखील मनपूर्वक अस आभार आयोजकांच्या वतीने त्यांचा देखील सन्मान इथे केला जातोय अमोलदादा शिंदे यांचा सन्मान यांचं स्वागत इथे केलं जात आहे वेलकम सर आपलं मनपूर्वक स्वागत संपूर्ण मित्र परिवाराचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आजचा दिवस इथे संपुष्टात आला आहे पहिल्याच दिवसामध्ये काय तुफानी फलंदाजी मनोज साठे यांची आपण पाहतोय हो आता देखील या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मनोज साठे यांच्या बॅटमधून सेहेचाळीस धावेवरती मनोज साठे नाबाद आहे पहिल्या मॅच मध्ये ब्याण्णव दुसऱ्या मॅच मध्ये सेहेचाळीस